नमस्कार, दिनमान न्यूजच्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता बातम्या सविस्तराने. जगभरात नववर्षाची धूम पाहायला मिळत आहे. 2018 निरोप दिल्यानंतर मध्यरात्री 12 पासूनच 2019 स्वागताला सुरुवात झाली. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांवर मध्यरात्री मुंबईकरांसह राज्यातून न्यू इयरचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी गर्दी केली. मध्यरात्रीच्या सेलिब्रेशननंतर आता नववर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करण्यात आली आहे. भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रात्रभर पार्टीचे प्लॅन, हॉटेल, पबमध्ये केलेले चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशांमध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतिषबाजी करत नववर्षाचे स्वागत मोठ्या उल्हासात करण्यात आले. नववर्षाचा प्रारंभ होताच अवघ्या तासभरात ठाण्यात 2 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कळवा खारेगाव येथे एका चायनीज सेंटरला आग लागली, तर ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील चौनी काळीवाडा रेल्वे सबनजीक जवळ असलेल्या रसिका डेकोरेशनच्या सामानाला आग लागल्याने हाहाकार उडाला. ठाणे मनपा अग्निशमन दलाने सुरक्षतेचा उपाय म्हणून नजीकच्या चाळीतील रहिवाशांना घराबाहेर येण्याचे आवाहन करून काही काळ ब्लॅकआउट केला होता, त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पुणे शहरात वाहतूक शाखेच्या वतीने आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आयोजित दारू नको दूध प्या असा संदेश देण्यासाठी बाहुबली कटप्पा पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कात्रज डेअरी आणि गुडलक चौकात लोकांचे प्रबोधन करण्यासाठी दाखल झाला होता. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नागरिकांना दुधाच्या पिशव्या देत हा संदेश दिला आहे. आपण कोरेगाव भीमा येथे जाण्यावर ठाम असल्याचे चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी सांगितले आहे. मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे भाजप हरला आहे, आता महाराष्ट्रात पण भाजप हरेल असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. मी अशांतता पसरवत नाही, मात्र सध्याच्या राजवटीत बहुजनांना आंबेडकरवादांचा आवाज चेपला जातोय. मी कार्यकर्ता आहे, नेता नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर हे नेते आहेत, त्यांना कोरेगाव येथे सभा घेऊन दिली जात आहे. मी कार्यकर्ता आहे, मला मात्र सभा घेऊ दिली जात नाही, अशी तक्रार त्यांनी यावेळी केली आहे. मी यहाँ के टीम के साथ में डिस्कस करूंगा, जो सही रहेगा, जो मूवमेंट के लिए अच्छा होगा वो होगा. उन्हें न्याय दिलाने के लिए ही मैं कल वहाँ जा रहा हूँ कि अपनी बात रखूँ कि उनको न्याय मिले. और अगर उनको न्याय ये सरकार नहीं देगी, उस सरकार को गिरा के बहुजन सरकार लाने का काम हम लोग इसी माध्यम से इसलिए करेंगे क्योंकि हमें न्याय चाहिए. हमें महसूस हो चुका कि सरकार के नेतृत्व में, इस सरकार के रहते हमें न्याय नहीं मिलेगा. बहुत सारे लोगों को भीमा कोरे गांव के इंसिडेंट के बाद मुकदमे लगाए गए. लगभग 35,000 नौजवानों का कैरियर खराब किया गया है. ये सरकार यही तो चाहती है कि हम लोग इस व्यवस्था से हट जाए. ऐसी सरकार को सत्ता से बेदखल करना मेरी जिम्मेदारी बनती है, भीमा आर्मी की जिम्मेदारी बनती है. माजलगाव धरणावर मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांवर पोलिसांकडून विनाकारण कारवाया केल्याचा आरोप करत आज मच्छीमारांकडून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. मुंबईतील टिळकनगर येथील झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जनजागृती अभियानाद्वारे मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली आहे. राज्यातील 359 नगरपालिका तसेच नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी नव्या वर्षाची सुरुवातच बेमुदत संपापासून केली आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश आणि 7वा वेतन आयोगासारख्या विविध मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांच्या नगरपालिका आणि नगरपंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीने या बेमुदत संपाची हाक दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात काँग्रेस पक्षातील नेत्यांवर केलेले आरोप धादांत खोटे आणि तथ्यहीन आहेत. जवळपास 5 वर्षातील केंद्र सरकारचा आणि 4.5 वर्षातील राज्य सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी या व्यवहाराशी काँग्रेस पक्षाचा संबंध जोडण्याचा खटाटोप भाजपाकडून केला जात आहे. या प्रकरणाची तथ्य पाहिले असता तत्कालीन UPA सरकारने अत्यंत पारदर्शीपणा दाखवत हा करार रद्द केला असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि कादर खान यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 81 वर्षाचे होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कॅनडा येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोकाकळा पसरली असून एक सच्चा कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. दिनमान न्यूजच्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.